अकोला येथे उपेक्षित निराधार तसेच ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासाठी नेहमीच धावून येणारे रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी दोघांवर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारासाठी पराग गवई यांनी पुढाकार घेत रीतिरिवाजांप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. दोन दिवसांपूर्वी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने बसस्थानक येथे एका 35 वर्षीय विजय प्रकाश बाटे या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर शासकीय रुग्णालय तथा महाविद्यालय येथे उपचारादरम्यान 40 वर्षीय महिला संगीता आकाश गवळी ह्या मरण पावल्या. दोन्ही मृतक आपला भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होते. विजय बाटे यांच्या आईजवळ तसेच संगीता गवळी यांच्या मुलीजवळ अंत्यविधीसाठी काहीच व्यवस्था नव्हती. ही बाब वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांना पोलीस विभागाच्या माध्यमातून माहिती पडली. रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांनी दोन्ही मृतदेहांवर मोहता मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यावेळी अनिल उपरवट, मिठाराम लोंडे, संकेत शिरसाट, सुबोध पाटील, गणेश सोनोने, ॲडव्होकेट अनिकेत राठोड, आकाश भगत, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रशेखर कडू, पोलीस कर्मचारी प्रमोद अटाळकर, रामेश्वर मांगुळकर, अभिमन्यू आठवले आदींची उपस्थिती होती. अकोला येथून वर्षा मोरे यांची रिपोर्ट.